अधिक महिना असो किंवा श्रावण, खाणाऱ्यांसाठी सगळे दिवस सारखेच. तर आज आहे स्पेशल कोळंबी. यामध्ये आपण कांदा, खोबरं, आलं लसूण पेस्ट असा मसाला बनवून घेतलेला आहे, ग्रेव्ही बनवून आणि मस्त तेलामध्ये भाजून त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि लिंबूचा रस लावून ठेवलेली कोळंबी त्यामध्ये आपण ॲड केलेली आहे आणि मस्त तो भाजलेला मसाला आणि आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद लावलेली कोळंबी त्या मसाल्यामध्ये आपण छान मिक्स करून घेत आहोत. शुभ्राला खास आवडते, लहान मुलांचा ससता पण त्यांना जशा सवय लावू तशा लागतात आणि जसं फ्रूट किंवा दूध, व्हेज, भाजीपाला सगळं शरीराला आवश्यक असतं तसं नॉनव्हेजसुद्धा आणि चिकन मटनपेक्षा फिशचे प्रकार ती फार आवडीने खाते. बघू शकता तुम्ही मस्त मसाला भाजलेला आहे तेलात, छान मसाल्यालासुद्धा तेल सुटायला लागलं आहे. आता एक आपण 5 मिनटं अजून त्याला थोडी वाफ देऊन घेऊया झाकण ठेवून, म्हणजे छान कोळंबीला सगळा मसाला एकजीव होईल. कोणाकोणाला आवडते कोळंबी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कढईवरती ताट झाकून आपण त्याला अजून एक छान वाफ काढलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण दुसऱ्या बाजूला गॅसवरती पाणी गरम केलं होतं, ते पाणी आता त्याच्यात आपण ॲड करणार आहे. साधारण आता आम्ही 3 लोक आहे तर आमच्या तिघांसाठी म्हणून मी 1.5 ग्लास पाणी त्याच्यात ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी आणि मसाला, कोळंबी जे काय आहे ते त्या प्रमाणात किती लोक खाणार त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता. तिखट थोडं कमीच केलेलं आहे कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आमच्यापेक्षा शुभ्रा जास्त खाते, तिला फिशमधले सगळेच प्रकार जास्त आवडतात आणि त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमीच टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता 5 मिनटात रेडी आहे आपली कोळंबी. छान तिरडी आलेली आहे, जास्त वेळ लागत नाही शिजायला, 10 मिनटात शिजून जाते. अगोदरच वाफेवरती थोडी शिजलेली असते 50% आणि त्याच्यानंतर 10 मिनटात छान तयार होते, बघू शकता तुम्ही. आणि आता ह्याच्यावरती मारायचं आहे ताव. कोणाकोणाला आवडते कोळंबी किंवा फिशचे प्रकार, लहान मुलांना तर म्हणजे खाऊ घालावंच लागतं, त्याशिवाय त्यांना सवय लागत नाही या गोष्टींची. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.